आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीतील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी चौघे ताब्यात, 6 दिवसाची पोलीस कोठडी. इचलकरंजी शहरातील राधाकृष्ण टॉकीज चौकातील 2 दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून 8 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत 4 नराधमांना गजाआड केलं. आरोपी शुभम भोसले, रोहित जाधव, सौरभ माने, साबिक शेख यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना न्यायालयात सादर करत असताना शहरातील मनसे व राष्ट्रवादीच्या महिला आरोपींनी चपला दाखवत फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. यावेळी न्यायालयासमोर तणावाचं वातावरण बनलं होतं, तर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता. तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून व विशेष सहकारी वकील देऊन या चिमुकलीला लवकर न्याय मिळावा अशी मागणी नागरिकातून केली जात आहे. नमस्कार, आज आम्ही युगंधरा फाउंडेशनतर्फे सर्वच मुलीं एक निवेदन द्यायला आलो आहे की जे काल आरोपी सापडल्यात ह्यांना कडी शिक्षा व्हावी, परत अशी घटना घडू नये यासाठी आम्ही परत त्यांच्यासाठी मागणी करण्यासाठी इथं निवेदन देण्यासाठी आलो. नागपूर जिल्ह्याची बोलते, आज जी ही घटना आपल्या इचलकरंजीमध्ये घडली ह्याचीही शहनिशा झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी जर तुम्ही प्रयत्न नाही केलात तर महिलांच्या ताब्यात जर तुम्ही त्यांना दिलात आणि आपण त्यांना फाशीची शिक्षा न देता त्याचा एक आणि एक हाताने एक पाय काढलाच पाहिजे आणि सगळ्या महिला यांच्या सिरी समोर आहेत आणि याच्यासाठी जनजागृतीसाठी महिलांनी पुढाकार घेतलाच पाहिजे आणि महिला पुढाकार घेणार फासणारी जी घटना लक्ष्मीपूजेच्या दिवशी एका लक्ष्मीवर घडलेली आहे त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. तर त्याचबरोबर यांचं वकीलपत्र कोणी घेऊ नये यासाठी आम्ही बार असोसिएशनला सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे. शिवाय पोलीस स्टेशनला भेट देऊन या कामासाठी आमचं जे काही मदत लागेल ते पूर्ण सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत असं आवाहन आम्ही पोलिसांना केलेलं आहे. आणि या प्रकरणाचा छडा लागेलच, या आरोपींना कडकातली कडक शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे SP अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या वतीनं पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या व 12 टीम तयार करून आरोपींना 36 तासाच्या आत अटक करण्यात आली. यामध्ये 4 आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये आरोपी रोहित जाधव, सौरभ माने, शुभम भोसले, साबिक शेख यांच्यावर मारामारी, हाफ मर्डर, खंडणी यासह बरेच गुन्हे वेगळ्या ठाण्यामध्ये दाखल केले आहेत. कोल्हापूर पोलिसांनी अतिशय शितापीने हा तपास करून आरोपींना गजाआड केलं. या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सामाजिक संस्था, राजकीय नेत्यांकडून इचलकरंजी वकील 12 असोसिएशनकडे यांचं वकीलपत्र घेऊ नये याचे निवेदन देण्यात आलं आहे. याबाबत पोलिसांनाही निवेदन देण्यात आलं आहे. दिनांक 28/10 लक्ष्मीपूजनाच्या रात्री पहाटे राधाकृष्ण टॉकीज चौकी इचलकरंजी येथून एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला मुलगी मिळून आल्यानंतर, आणि मुलींनी तिच्यावर घडलेला प्रसंगाचं वर्णन करून त्याप्रमाणे फिर्याद घेण्यात आलेली आहे. आणि या अत्यंत संवेदनशील अशा गुन्ह्यामध्ये इचलकरंजी पोलीस कोल्हापूर पोलीस दलाचे प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख सर, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इथं तपास करून CCTV च्या माध्यमातून या गुन्ह्यामधील 4 आरोपितांना पोलिसांनी अवघ्या 36 तासांच्या आतमध्ये अटक केलेली आहे. त्यांना कोर्टासमोर सादर करण्यात आलेलं आहे आणि कोर्टाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हा अत्यंत चोखपणे करण्यात येत असून या आरोपितांना जास्तीत जास्त शिक्षा लागेल अशा अनुषंगानं पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तुमच्या पोलिसांनी जे उत्कृष्ट काम केले साहेब, SP साहेबांनी जे बक्षीस किती घोषित केले, ह्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अत्यंत कमी वेळामध्ये या संवेदनशील गुन्ह्यातील आरोपींना
ताब्यात घेतल्यामुळं माननीय डॉक्टर अभिनव देशमुख सरांनी या तपासातील अधिकारी कर्मचाऱ्यांना 50,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे, ते बक्षीस त्यांना देण्यात आलेलं आहे. या आरोपींवर आणि कुठले गुन्हे दाखल आहेत त्याच्याबद्दल? या गुन्ह्यामध्ये 4 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे. रोहित जाधव, सौरभ माने, साकीब शेख आणि शुभम भोसले या आरोपितांच्यावर चेन स्नॅचिंगचे, त्याच्यानंतर 307 सारखे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचे गुन्हे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही चोरी केलेल्याचे गुन्हे या आरोपितांच्यावर दाखल आहेत. इचलकरंजी शहरामध्ये घडलेला हा संवेदनशील गुन्हा शोधण्याकामी या शहरामध्ये शासनाच्या वतीनं जो CCTV सेफ सिटीचा CCTV प्रकल्प राबवण्यात आलेला आहे, त्या सेफ सिटीच्या माध्यमातूनच या आरोपितांपर्यंत आपण पोहोचू शकलो आहोत. तर शहरातील सर्व व्यापारी वर्गाला, सर्व व्यवस्थापनांना मी आवाहन करतो की त्यांनीही आपल्या या दुकान असतील, काय कंपनी असतील, व्यापारी गाळे असतील, तर त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे CCTV कॅमेरे बसवावेत आणि त्यांचा फोकस हा फक्त दुकानापुरता मर्यादित न ठेवता तो रस्ता आणि आजूबाजूचा परिसरही त्या फोकसमध्ये येईल या अनुषंगाने CCTV बसवून घ्यावेत, की जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांना त्या CCTV चा तपास कामी चांगला उपयोग होऊ शकेल.